त्याच्यानंतर देवेंद्रजींची देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ. आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील. ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या आदेश होत्या त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत. अजून तिला सुटलेला नाही काय आहे म्हणजे दोन दिवस शिल्लक राहिल्यापासून उमेदवारी भावना गौड यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतली नाही. आज तुला देखील एक दोन दिवसामध्ये सुटेल. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील आणि सगळ्यात जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+ नक्की आम्ही 45+ हो असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की. युतीच्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहे काय स्टेटस आहे या युतीच्या संदर्भामध्ये? एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या बरोबर त्यांची चर्चा झालेली होती त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात. परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहे त्याचा ओव्हरऑल जर व्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि 400 पार करत असताना 45+ हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. चार जागावर जे घोळ अडलं होतं ठाणे कल्याण संभाजी काय स्टेटस आहे त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या दोन दिवसामध्ये होईल. मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे 45 ते आम्ही पार करू. काही जागांची अदलाबदली होण्याची चर्चा आहे काय करायचं? तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48 जागा महायुतीच्या जाहीर होईल. ठाणे कल्याणपैकी एक भाजपला हवी याची काही चर्चा आहे? आपल्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48 जागा जाहीर होईल. दुसऱ्या टप्प्याचं जागा वाटप जवळपास फायनल झालं ते सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप दोन दिवसामध्ये फायनल होईल आणि 48 जागा जाहीर होईल. नाही चर्चा आणि सूत्र ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही असं कुठेही फायनल झालेलं नाही. ही जागा शिवसेनेची होती पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाही त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2 ते 2.5 लाखांना आम्ही जिंकू. महायुतीमध्ये 3 पक्ष असल्यामुळे समन्वय कसा आहे प्रचाराला? काय सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. आज देखील जिथं कुठं पाठीपुढं असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षाने अतिशय चांगला प्रचार केलाय आणि 45 पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत. सिंधुदुर्ग बाबत काय महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल सांगितलं स्पष्टपणाने की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती. शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत परंतु ते आमच्या बरोबर आलेले नाही ते उबाटाबरोबर थांबलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3 लाखाने आम्ही जिंकू. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे कशा पद्धतीने? शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेईल. बच्चू कडू यांना भरभरून निधी दिला तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आणि आता ते बंडखोरी करतोय महायुतीच्या उमेदवारांना. मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे. अनेक संकेत तुमच्यापर्यंत अजून पोचायचे आहेत अनेक संदेश पोचायचे आहेत अनेक कार्यवाह्या पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत जे तिकीट जाहीर होण्याचे असतात त्या झाल्यानंतर 48 जागा जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोऱ्या क्षमतील याची कार्य. थँक्यू.